के चौथे दिन विधायक रोहित पवार ने पुलिस को दिए जाने वाले भोजन का मुद्दा उठाया है। बोललो ना, हे चुकीचं त्या ठिकाणी आहे। खरं तर पहिल्या दिवशी अशी परिस्थिती होती, आम्ही आत बसलो होतो, त्यामुळे तो विषय त्या ठिकाणी आम्हाला कळला नाही, त्याची पण खंत त्या ठिकाणी वाटते। पण दुसऱ्या दिवशी त्यांना जे जेवण मिळायला पाहिजे ते त्या ठिकाणी मिळायला लागलं असं आम्हाला कळतं। पण एकाच वेळेचं जेवण मिळते, दुसऱ्या वेळेचं जेवण त्यांना त्या ठिकाणी दिलं जात नाही। आणि मला हे कळत नाही की सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात, जर आत्ताचं सरकार बघितलं तर 40 आमदाराला त्या ठिकाणी खुश ठेवण्यासाठी एवढ्या मोठ्या उगाच खर्च त्या ठिकाणी ते करत आहेत। म्हणजे त्यांच्या मागे 5 पोलीस, त्याच्याचबरोबर घरी 2 पोलीस, 1 गाडी, तो खर्च जर आपण त्या ठिकाणी काढला तर मग ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जे आले त्यांना मोफत जेवण द्यायला काय जात आहे, ते सुद्धा सकाळचं संध्याकाळचं। म्हणजे आपण इकडे दरवाजा मोकळा ठेवायचा आणि मग तिथं जे काय आपण म्हणतो ना पाणी जाण्याची जागा असतील तर आपण हे लावून ठेवायचं, म्हणजे हे कितपत योग्य आहे। त्यामुळे अशा पद्धतीने सरकारने सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा विचार हा पोलिसांच्या बाबतीत सुद्धा केला पाहिजे। छोटे खर्च असले तरी पोलीस प्रशासन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यांच्या हितासाठी जो कुठला निर्णय असेल, किती खर्च करावा लागेल तरी तो करण्याची जरूरत त्या ठिकाणी आहे। एका डिनर डिप्लोमसी कमी करा, एका संध्याकाळचा खर्च तो कमी केला तर या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अख्खा 10 दिवसाचा खर्च त्यातून निघू शकतो, याचा विचार हा सत्तेत असणाऱ्या लोकांनी, हे लोक असू नये तर आम्ही असू, त्यांनी त्या ठिकाणी केलाच पाहिजे असं माझं नवीन आमदार म्हणून त्या ठिकाणी मत आहे।